आणि आता यानंतर आपण सुरुवात करूया 25 मिनिटं 50 बातम्यांना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दादरमधल्या इंदू मिल इथल्या स्मारकाच्या कामाला आता वेग आलाय. या स्मारकाचं 51% काम पूर्ण झालंय. पुतळ्याच्या 25 फुटी प्रतिकृतीची पाहणी करण्यासाठी राज्यातील समितीकडून गाझियाबादमध्ये भेट दिली गेलेली आहे. ख्यातनाम शिल्पकार राम सुतार यांनी पुतळ्याची 25 फुटी प्रतिकृती साकारली आहे. राज्यातल्या नायब तहसीलदार तहसीलदार आणि प्रांत अधिकाऱ्यांनी आपला संप मागे घेतलाय. महसूल मंत्री विखे पाटील यांनी संपाची दखल घेत संघटनांशी चर्चा केली आणि यानंतर आता संप मागे घेतल्याची घोषणा करण्यात आलेली आहे. श्रीमंत महानगरपालिका अशी ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील आणखी एका घोटाळ्याचा पर्दाफाश न्यूज 18 लोकमतवर झालाय. पालिकेतल्या गेल्या 40 वर्षात केल्या गेलेल्या विविध विकास कामांच्या फाईल्सच गायब झाल्यात. त्यामुळे पालिकेला तब्बल 3,982.15 कोटी रुपयांवर पाणी सोडण्याची वेळ आलेली आहे. माहितीच्या अधिकारातनं हा घोटाळा उघडकीला आलाय. वसई रेल्वे स्टेशनवर चालत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात एका प्रवाशाचा तोल गेला आणि तो प्लॅटफॉर्मवर पडला. यावेळेला तिथं असलेल्या पोलिसांनी तत्काळ धाव घेत या प्रवाशाला वाचवलंय. ही धक्कादायक घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे. पश्चिम रेल्वेनं मुंबई लोकलच्या तब्बल 11 फेऱ्या वाढवलेल्या असल्या तरी डहाणूपर्यंतच्या उपनगरीय लोकल सेवेत कोणताही बदल न केल्यानं डहाणू वैतरणा इथल्या प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. सकाळच्या वेळेला लोकलच्या फेऱ्या कमी असल्यानं चाकरमान्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे या लोकल फेऱ्या वाढवण्याची मागणी होती आहे. उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 5 भागातल्या धोकादायक 4 मजली इमारतीचा भाग कोसळला. इमारतीच्या निष्कासनाचं काम सुरू असताना इमारत पत्त्यासारखी कोसळली आहे. या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. यंदाच्या गणेशोत्सवासाठी परदेशी अनिवासी भारतीयांकडून गणेश मूर्तींची मागणी होती आहे. 2023 या नव्या वर्षात तब्बल 3,000 गणेश मूर्ती येत्या 10 दिवसात UK, न्यूझीलंड, थायलंड, मॉरिशस या देशांमध्ये रवाना होणार आहेत. मान्सून देखभालीच्या कामांसाठी 2 मेला मुंबई विमानतळ 6 तासांसाठी बंद असेल. सकाळी 11 वाजल्यापासून संध्याकाळी 5 पर्यंत दोन्ही रनवे बंद असतील. या काळामध्ये कोणत्याही विमानाचं उड्डाण होणार नसून कोणतंही विमान मुंबईत दाखल होणार नाही. धाराशिव जिल्ह्यातलं टरबुजाचं उत्पन्न घेणारं वाकडी गाव यंदा आर्थिक संकटात सापडलंय. अवकाळीच्या तडाख्यानं टरबुजाच्या शेतीवर परिणाम झालाय. गाव शिवारातील 56 एकरांवरील टरबूज खराब झालेत. ज्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर कांदा लागवडीची नोंद आहे त्यांनाच अनुदान मिळणार असल्यामुळे नाशिकच्या ग्रामीण भागातील हजारो शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे चांदवड, मालेगाव, मनमाडमधले शेतकरी हवालदिल झालेत. धान उत्पादक भंडारा जिल्हा आता पर्यटनाचा जिल्हा म्हणूनही ओळखला जाणार आहे. गोसेच्या जलपर्यटनाकरता 450 एकर जागेसाठीचा सामंजस्य करारही झालेला आहे. यामुळे भविष्यात या प्रकल्पाला चालना मिळणार आहे. जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातल्या 2 गावांमध्ये 6 डेंग्यूचे रुग्ण आढळले. त्यामुळे आरोग्य विभाग खडबडून जागा झालेला आहे. 50 ते 75 रुग्ण असण्याची शक्यता आरोग्य विभागानं वर्तवलेली आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहनही करण्यात आलेलं आहे. शिर्डी साई संस्थांच्या शेकडो कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय्य हक्कांसाठी मुंडन आंदोलन केलंय. मानधनात वाढ करण्याची वारंवार मागणी करून सुद्धा प्रशासन लक्ष देत नसल्यानं या कर्मचाऱ्यांनी मुंडन आंदोलन केलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांनी पुणे महानगरपालिकेसमोर बेमुदत उपोषण सुरू केलंय. वडगाव शेरी मतदारसंघातल्या प्रलंबित कामांच्या प्रश्नावरनं टिंगरेंनी उपोषण सुरू केलंय. लातूर जिल्ह्यातल्या गोरगरिबांच्या आरोग्य सुविधांसाठी 28 आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. 10 ठिकाणी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आणि 18 ठिकाणी आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू होत आहेत. 15 एप्रिलपासून ही सेवा सुरू होणार आहे. मनमाडच्या चांदवड तालुक्यातलं ग्रामदैवत खंडेराव महाराज यात्रा उत्सवाला आजपासून सुरुवात झालेली आहे. 5 दिवस चालणाऱ्या या यात्रा उत्सवात पंचक्रोशीतील हजारो भाविक सहभागी झालेत. यात्रा उत्सव निमित्त येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करत 12 गाड्या ओढण्यात आल्या.
पालघरच्या डहाणूतल्या महालक्ष्मी यात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झालेली आहे. चैत्र पौर्णिमेपासून सुरू होणारी ही महालक्ष्मी इथली यात्रा सलग 15 दिवस चालते. आदिवासींची आदिमाता अशी ओळख मातेची असली तरी सुद्धा गुजरातच्या भाविकांची या देवीवर विशेष श्रद्धा आहे. यात्रा परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. शहापूर उपजिल्हा रुग्णालयात गरोदर रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. एका दिवसात 8 सिझेरियन करण्यात आलेले आहे. त्यामध्ये आवश्यकता नसताना सुद्धा काहींची शस्त्रक्रिया केल्याचा आरोप नातेवाईक करतात. अक्कलकोटमधल्या करजगी इथल्या रस्त्यासाठी ग्रामस्थांनी अनोख्या पद्धतीनं आंदोलन केलंय. कल्ल हिप्परगे ते करजगी जवळपास 5 ते 6 किलोमीटरचा रस्ता अत्यंत खराब आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी रस्त्यावर बैलगाडी घेत ग्रामस्थांनी मोर्चा काढला. कोल्हापूर रेल्वे प्रशासनानं राजारामपुरीमधनं बस स्टँडकडे येणारा रस्ता बंद केल्यानं नागरिकांना पारिक पुलावरनं प्रवास करावा लागतोय. हा पूल अरुंद असून त्यातनं मोठ्या प्रमाणामध्ये वाहनांची ये जा सुरू असते आणि त्यातून वाट काढत पादचाऱ्यांनाही जावं लागतंय. त्यामुळं या मार्गावर आता उड्डाण पूल उभारावा अशी मागणी केली जाते. जळगावमधल्या रिधूर इथं लोण्याची हनुमानाची मूर्ती आहे. उन्हाळ्यातही ही 8 फुटांची मूर्ती वितळत नाही. नवसाला पावणारा औचित हनुमान अशी या तीर्थक्षेत्राची ख्याती आहे. अहमदनगरमधल्या संगमनेर शहरात हनुमानाचा रथ महिलांनी ओढला. या रथयात्रेच्या दरम्यान पोलिसांना विशेष मान असून पोलिसांनी वाजत गाजत आणलेला झेंडा रथावर लावल्यावरच हा रथ ओढला जात असतो. हिंगोलीच्या हिवरा जाटू गावामध्ये हनुमान जयंतीच्या निमित्तानं बैलगाडा ओढण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून ही बैलगाडा ओढण्याची परंपरा इथं कायम आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी गुजरातच्या सारंगपूर इथं हनुमान जयंती साजरी केली. यावेळेला त्यांनी हनुमानाच्या 54 फूट उंच मूर्तीचं अनावरण केलं. पंचधातूपासून तयार केलेली ही प्रतिमा 7 किलोमीटर लांबूनही पाहता येऊ शकते. दिल्लीच्या जहांगीरपुरीमध्ये हनुमान जयंतीच्या निमित्तानं हिंदू संघटनांनी हवन करत जय श्रीरामचा जयघोष केला. या हनुमान जन्मोत्सवाच्या कार्यक्रमावर पोलिसांची ड्रोनच्या माध्यमातून नजर आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस खबरदारी घेत आहेत. ठाण्यातल्या रोशनी शिंदे प्रकरणाची महिला आयोगानं दखल घेतलेली आहे आणि यासंदर्भात पोलिसांनी राज्य महिला आयोगासमोर अहवालही सादर केला आहे. वादग्रस्त फेसबुक पोस्टनंतर जमावानं त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी पुन्हा एकदा ट्विट करत सुषमा अंधारेंची तुलना राखी सावंतशी केली आहे. मोहित कंबोज यांनी आपल्या ट्विटमध्ये राखी सावंत आणि सुषमा अंधारे या बहिणी असल्याचं म्हटलंय. दोघीही एकमेकींच्या स्पर्धक असल्याचंही त्यांनी म्हटलंय आणि यावरून आता वाद होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागामध्ये 865 गावातल्या मराठी भाषिक गावातल्या नागरिकांना महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना लागू करण्यात आली. महाराष्ट्र शासनानं दावा सांगितलेल्या बेळगाव कारवार कलबुर्गी आणि बिदर जिल्ह्यातल्या 12 तहसीलमधल्या 865 गावांना या योजनेचा फायदा होणार आहे. हा प्रकार त्वरित थांबावा असा इशारा बोम्मई यांनी महाराष्ट्र सरकारला दिला आहे. काय पाप केलं म्हणून ठाकरे मुख्यमंत्री झाले असा सवाल नवनीत राणांनी आता केलेला आहे आणि उद्धव ठाकरेंवर त्यांनी टीका केलेली आहे. अमरावतीत सामूहिक हनुमान चालीसा पठण झालं. यावेळेला बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. गिरणा कारखान्याच्या नावाखाली आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप संजय राऊत यांनी दादा भुसेंवर केला तर भाजप नेत्यांवर कारवाई का होत नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. फडणवीस गुंडांना आणि भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालतायत असा आरोप करताना भ्रष्ट मंत्र्यांवर काडतूस फेका असंही राऊत म्हणाले. येणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजपसह शिंदे गटाचे 12 वाजतील अशी टीका ठाकरे गटातले खासदार विनायक राऊतांनी केलेली आहे. देश हुकुमशाहीकडे जात असल्याचं सांगत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही लक्ष केलंय. नागपुरात 16 एप्रिलला होणाऱ्या महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेला भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी विरोध केलाय. नंदनवन इथल्या मैदानाची नुकतीच दुरुस्ती झाली असून राजकीय कार्यक्रमांमुळे पुन्हा मैदान खराब होऊ शकतं त्यामुळे सभा रद्द करण्याची मागणी खोपडे यांनी केलेली आहे. रिझर्व्ह बँकेचं पतधोरण जाहीर झालंय. आरबीआयकडून रेपो रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही आणि त्यामुळे व्याजदर जैसे थेच राहतील. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी याबद्दलची माहिती दिलेली आहे.
व्हॉट्सॲपचं आणखी एक नवं फीचर आलेलं आहे. आता व्हॉट्सॲप स्टेटसला फोटो आणि व्हिडिओसोबतच व्हॉइस नोट्स देखील स्टेटस म्हणून ठेवता येणार आहे, ज्यामुळे युजर्स आता कोणतीही ऑडिओ क्लिप किंवा स्वतःचा आवाज रेकॉर्ड करून ठेवू शकतील. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यातही सरकार आणि विरोधकांचा गदारोळ सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर अनेक विरोधी पक्षातले खासदार संसदेपासून विजय चौकापर्यंत तिरंगा मोर्चा त्यांनी काढलेला आहे. सरकारच्या वृत्तीमुळे दोन्ही टप्प्यातील अधिवेशन सुरळीत पार पडल्याचा आरोप काँग्रेसनं केला. मध्य प्रदेशच्या मुरैना इथल्या सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यातल्या पोलीस कर्मचाऱ्याचं अपहरण करण्यात आलं. या प्रकरणी पोलीस कारवाईसाठी गेले असता अपहरण केलेल्या पोलिसाला सोडून आरोपी फरार झाले. दहशतवादी संघटना तहरीके तालिबान आणि पाकिस्तानी कमांडोंमधील चकमकीचा व्हिडिओ समोर आलेला आहे. या चकमकीत पाकिस्तानी लष्करानं 6 अधिक दहशतवाद्यांना ठार केलंय. अफगाणिस्तानच्या हेरातमध्ये भीषण स्फोट आणि गोळीबाराची घटना घडलेली आहे. खेरासोनच्या अनेक भागांमध्ये हल्ला केल्याचा दावा तालिबाननं केला आहे. ब्राझीलच्या ब्लू मेनोमधल्या एका डे केअर सेंटरमधल्या मुलांवर अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्रानं हल्ला केला आहे. या घटनेमध्ये 4 मुलांचा दुर्दैवी मृत्यू झालाय, 5 मुलं गंभीर जखमी झालेली आहेत. या घटनेनंतर हल्लेखोरानं पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलंय. जेरुसलेमच्या अल अक्सा मशिदीवरील हल्ल्याच्या निषेधार्थ गाझामधील दहशतवादी गट रस्त्यावर उतरले. त्यांनी इस्रायलच्या विरोधात जोरदार निदर्शनं केलेली आहेत. 25:50 बातम्यांमध्ये आता वेळ झाली आहे एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत.